नमस्कार मैत्रिणींनो, गौरी भोसले एम ए 14 आमच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बघतोय घरगुती पद्धतीने झटपट होणारे पोटॅटो फिंगर चिप्स। त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। तर इथे आपण मोठ्या आकाराचे 4 बटाटे घेतलेत आणि आता आपण याची सालं काढून घेणार आहोत आणि त्याला फिंगर चिप्सच्या आकारामध्ये कापून घेणार आहोत। तर आपण आता बटाटे कट करून घेतोय। सगळे फिंगर चिप्स कट करून घेतले आणि आता आपण हे 3 ते 4 वेळा धुवून घेतोय अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपण आपले फिंगर चिप्स धुवून घेतलेत आणि आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेतलेत आणि आपल्याला त्याचं सर्व पाणी निथळून घ्यायचंय। तर अशा प्रकारे आपल्याला हे ड्राय होऊन द्यायचे आणि मग त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। तर आपण हे चांगलं ड्राय करून घेतोय। तर आता आपण यात टाकतोय काश्मीरी लाल मिरची पावडर। तर आता आपण घालतोय चवीनुसार मीठ। तर आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे। तर आता आपण यामध्ये ऍड करतोय कॉर्नफ्लावर। आणि आता आपण हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात। तर आपण हे चांगलं व्यवस्थित मिक्स केलंय आणि आता आपण हे तळतोय। तर आपण तेल चांगलं कडकडीत टाकून घेतलंय। हे बघा अशा प्रकारे आपण हे तळून घेतोय। तर हे बघा अशा प्रकारे आपले फ्रेंच फिंगर चिप्स तयार आहेत। तुमच्या घरी ट्राय करायला विसरू नका आणि कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा।